ब्रेक नंतर आता बातमी आहे बीड मधली. बीड मध्ये वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय. पाणी उपलब्ध असूनही शेतातील उभं पीक जळून जाण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. चार वर्षांच्या दुष्काळात बंद असलेल्या विद्युत कनेक्शनची सक्तीने वीज बिल वसुली करण्याचा सपाटा लावल्यानं आम्ही बिल का भरायचं असा प्रश्न देखील संतप्त शेतकरी विचारत आहेत. दुसरीकडे वीज वितरणमधील कमी मनुष्यबळ आणि साधनाची कमतरता यामुळे वेळेवरती सुविधा देता येत नसल्याचं कारण विद्युत अधिकारी सांगतायत. तर दुसरीकडे थकबाकीचा कागदोपत्री गोंधळ सुरूच असल्यानं शेतकरी मात्र संताप व्यक्त करतायत. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणि गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचं जे उभं पीक आहे ते जळून चाललेलं आहे. यामध्ये ट्रान्सफॉर्मरवरची अडचण पुढं दाखवून, त्याचबरोबर इथं कर्मचारी नाहीत, गाड्या नाहीत अशी अनंत कारणं दाखवून आज या शेतकऱ्यांना रोज एजा मारावी लागते. मी केजमध्ये आहे आणि केजचं जे महावितरणचं कार्यालय आहे, उपविभागीय कार्यालय, त्या कार्यालयामध्ये हे पाहतोय माझ्या पाठीमागचे हे जे शेतकरी आहेत, गेल्या 4-5 दिवसापासून इथं चक्रा मारत आहेत. काय सांगताय काका, काय काढत नाही तुमच्या? आमच्या महावितरणचं असं गलथान कारभार आहे की दोनच फ्यूज सोडतात, एक फ्यूज सोडित नाहीत आणि ते बी दिवसाची लाईट सोडित नाहीत, रातचं लाईट सोडतात. त्याच्यामुळे ते रातचं बी परत त्यांनी दोन दिवस बंद ठेवतात, मग एकच दिवस चालू ठेवतात. त्यातून बी जे 8 तास म्हणतात आणि 4 तास लाईट देतात, त्याच्यामुळे आमचं अतोनात नुकसान होत आहे. पाणी आहे, लाईट नाही ना. बिल भरलेत का तुम्ही? बिल भरलेत ना. तुम्ही बिल भरलेत का? भरायला आले. काय म्हणते ते? 5-5 हजार भरा. 5-5 हजार भरा म्हणते का? म्हणजे बिल एकीकडे वसुलीचं तर चालूच आहे, मात्र दुसरीकडे यांना डेपी मिळत नाही. काय का तुमचं काय प्रॉब्लेम आहे? बिल भरलंय, वसुवाळायला पाणी नाही, 10-12 दिवस झालं, डेपी झाली, रोज चक्रा करायला मी 4-5 दिवस झाले. काय काय म्हणतात अधिकारी? काय म्हणतात? आज या उद्या रोज चक्रा करतो, काय नाही. किती हजार रुपये भरले बिल तुम्ही? 4,500 रुपये बिल भरले. दुष्काळात काय तुम्हाला पिकलं होतं का? तुमचं काय पिकायला दुष्काळात? पाणी प्यायला नव्हतं. अच्छा, मग त्यावेळेस पण बिल यांनी घेतलं तुमच्या वसूल केलं? घेतलं नाही. काय किती सगळं थकीत बिल किती होत तुमच्याकडे? माझ्याकडे 14,000 बिल काढले फक्त. 14,000 बिल हमकाच बिल भरतोय. हमकाच बिल भरत होतो. हमीच्या बिल भरतोय. कोणी अधिकाऱ्याशी संपर्क करा तर कोणी फोन उचलत नाही. कोणी आज उत्तर देतं की आम्हाला उस्मानाबाद डीपी आणावं लागतंय, लवकर काय मिळत नाही. हे अशा अनेक कारणं दाखवून शेतकरी रस्त्यावर आला आणि आज भिकारी झाला. ही अशी वाईट परिस्थिती आहे. डीपी जर आत्ता मिळाली नाही तर काय काय अडचणी होणार आहेत? डीपी आज जर नाही मिळाली तर आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही शेतकऱ्यांना. कॅमेरा पकड जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड.